नमस्कार, माझ्या सर्व लाईन स्टाफ बंधूंनो आणि इंजिनियर भाऊंनो, सध्या रुरल एरियामध्ये LTचे पोल इतके काही झुकलेले वाकलेले झिम्मा फुगडी खेळत असलेले दिसतात की ताराचे झोल खालपर्यंत येतात आणि बरेचसे मग वीज अपघात होतात. आणि याचा संबंध बऱ्याच अंशी आपण त्या LT पोलचं फाउंडेशन कसं करतो यावर अवलंबून असते. म्हणून आज मी MACBच्या प्रॅक्टिसेस प्रमाणे रुरल एरियात ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये LT पोलचं फाउंडेशन कसं कास्टिंग करायचं ह्याबद्दल माहिती सांगत आहे. काय आहे की तुमचे जेवढे काही LT अँगल पॉईंट असतात आणि ज्या खांब्याहून टॅपिंग जाते असे खांबे, नंतर LT काही डबल पोस्ट स्ट्रक्चर तयार केले असतील तर ते रोड क्रॉसिंगचे खांबे, रेल्वे क्रॉसिंगचे, रिव्हर क्रॉसिंगचे खांबे आणि जे राहिलेले जे पोल असतात सरळ लाईनमधले त्यातला प्रत्येक तिसरा पोल, अशा प्रकारच्या जेवढे काही खांबे असतात याचं पहिले मार्किंग करून घ्यावं आणि त्याच्यामध्ये 1/6 पोल हाईट खड्डा खोदावा 2x2 फुटाचा आणि मग त्या खांब्याच्या बुडाशी 1:4:8 सिमेंट काँक्रीट मिक्स 610x610 mm जी 150 mm थिकनेसचं बेस पॅडिंग तयार करावं. ते सुकल्यावर त्यावर खांबा स्ट्रेट व्हर्टिकली इन प्लम आणि इन लाईन असा उभा करून त्याच्यामध्ये जो उरलेला भाग असतो 1/6 पोल हाईट - 150 mm एवढा 1:4:8 सिमेंट काँक्रीटने भरून काढावा आणि त्याच्यानंतर मग वर 1:4:8 सिमेंट मिक्सरचं 300 mm जायचं, 300 mm वर प्रोजेक्ट होईल असं मफिंग करावं. आणि आता राहतात कोणते पोल, मग रिमेनिंग लोकेशन्स ऑन स्ट्रेट रन म्हणजे वरचे सगळे लोकेशन सोडून जे इन लाईन पोल असतात त्याच्यासाठी काय करावं की हा जो खड्डा आहे हा खड्डा जे एक्सकॅव्हेटेड मटेरियल असतं 1/6 पोल हाईट खड्डा खोदायचा, माल बाहेर काढायचा, त्याच्यामध्ये खांबा इन प्लम उभा करायचा, लाईनमध्ये उभा करायचा आणि मग 610x610 mm ह्या आकाराची उरले खोदलेली माती त्याच्यावर टाकायची आणि त्याच्यामध्ये 50x50 mm साहित्य तिथं काही दगड वगैरे असतील ते मिक्सअप करून ते चांगले धुम्मस करायचे. म्हणजे मुद्दा कसा की त्या या धुम्मस म्हणजे हे जे 50x50 mm दगड आहेत, माती आहे, एक्सकस मटेरियल आहे, याची धुम्मस अशी करायची की त्या खांब्याला घट्ट पकडून ठेवलं गेलं पाहिजे आणि खांबा वाकायला चांग लागू. एवढं केल्यानंतर मग त्याच्यावर 1:4:8 काँक्रीट मिक्स 300 mm जायचं, 300 mm उंचीचं मफिंग करायचं. अशा प्रकारे LT कास्टिंग जर केलं तर मला वाटतं आज जसे पोल झिम्मा फुगडी खेळतात तसे खेळणार नाही आणि बरंचसं नुकसान टळेल असं मला वाटतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या काळामध्ये प्रॅक्टिकली केल्या आहेत, आम्ही अनुभवातनं बोलतो, थिअरॉटिकली नाही. काही अडचण असल्यास कृपया पोस्ट टाका, फोन करा आणि
मॅटर क्लिअर करून घ्या, कारण ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. याचा संबंध जनावरं, माणसं, कामगार यांच्या जीवाशी येतो म्हणून ही विनंती. आणि मी हे सगळं मराठीमध्ये का सांगतो, कारण लाईव्ह स्टाफला समजायला पाहिजे आणि जनता हे सगळं पाहते आपण काय करतो तर त्यांनाही समजायला पाहिजे आपण काम बरोबर करतो नाही करतो, आपलं काम पारदर्शक पाहिजे. असो, रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ युनिव्हर्सिटी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय दिस यूट्यूब चॅनल, बिकॉज हे सगळं मला प्रत्येकाला पाठवणं शक्य नाही, व्हायरल करणं शक्य नाही. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.